आपण सगळेच सत्यजित भटकळ या नावाला व्यक्तीला टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून अगदी चांगले ओळखतो. जरी शिक्षणाने वकील असले तरी आपल्या सगळ्यांना मात्र ते परिचित आहेत. सत्यमेव जयते लगान देखील आणि आता पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने पाण्याच्या संदर्भात महाराष्ट्रभरात जे काम होत आहे त्या रूपात. तर निर्माणचे आपले अनेक मित्रमैत्रिणी हे पाणी फाउंडेशन सोबत काम देखील करतात आणि एक अतिशय विचारी आणि समाजाच्या दृष्टीने कृतीशील असा 21व्या शतकातला एक ऍक्टिव्हिस्ट असं म्हणून सत्यजित भटकळ यांच्याशी आपण बोललो तर निर्माणच्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप उपयोग होईल असं आम्हाला वाटलं. तर म्हणून महिन्याभरापूर्वी त्यांना मी फोन केला आणि हा जानेवारी एंडचा जो पिरियड असतो हा खरं तर पाणी फाउंडेशनच्या एकूणच सगळ्या कामासाठी इतका धकाधकीचा आणि बिझी पिरियड आहे की त्याच्यामध्ये ते हो म्हणतील का अशी मला स्वतःला जरा धास्ती वाटत होती. पण आपल्या विनंतीला मान देऊन आणि निर्माणच्या सगळ्या मुलांविषयी बोलण्यासाठी म्हणून त्याच्या अगदी गडचिरोली आले पहिल्यांदाच आपल्याकडे सर्चमध्ये आले. सो निर्माण 7.3 च्या आपल्या शिबिरात आणि शोधांमध्ये सत्यजित भटकळ यांचं खूप प्रेमानं स्वागत. धन्यवाद अवरुत आणि धन्यवाद टीम निर्माण. निर्माणबद्दल मला म्हणजे खूप अवरतपासनं खूप जास्त आस्था प्रेम आणि आदर आहे. अनेक निर्माणी आमच्या टीमचे अतिशय सक्रिय आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि निर्माणमुळे फार मोठ्या संख्येत जवळजवळ 10 वर्षांपासून आता महाराष्ट्रात अनेक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते घडत आहेत आणि जे अन्यथा कदाचित घडले नसते. त्यामुळे तुमचं प्रत्येकाचं सर्वप्रथम मी अभिनंदन करू इच्छितो की तुम्हाला याच्यासाठी निवडण्यात आलं. पण मला ठाऊक आहे की ही निवड प्रक्रिया सुद्धा खूप कठीण असते आणि या निवड प्रक्रियेतनं आल्यानंतर तुम्ही आता या तिसऱ्या आणि शेवटच्या बरोबर शिबिरापर्यंत तुम्ही पोचलेला आहात. तर निश्चितच तुमच्या प्रत्येकामध्ये कुठेतरी आपल्याला हे दोन गोष्टी कदाचित समान असतील ज्या आपल्या सर्वांमध्ये समान आहेत आणि मी चुकत असेल तर मला करेक्ट करा कारण हा थोडा अनौपचारिक आपण ठेवूया. कधीही वाटेल तेव्हा तुम्ही बोलू शकता. कदाचित प्रत्येकामध्ये ही भावना आहे की आपल्याला जसं जग दिसत आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्याचा अनुभव घेतो त्याबद्दल आपण कुठेतरी अस्वस्थ आहोत. आपल्याला ही सतत जाणीव बोचते टोचते की असं असू नये आणि असं असू जर नाही तर ते बदलण्यात आपला कुठतरी सहभाग असावा. मला वाटतं ही एक प्राथमिक जाणीव प्रत्येक आपल्या आपण जेवढी लोक या खोलीत सध्या आहोत आपल्या प्रत्येकामध्येही असावी आणि म्हणून आपण एक आपला मार्ग शोधण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि याच कारणामुळे मला इथे येऊन तुमच्याकडून शेअर करावं असं वाटलं. कारण वकील म्हणून फिल्म मेकर म्हणून जे काही मी केलेलं आहे त्यात मी याच पद्धतीच्या प्रश्नांचा उत्तराचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. माझा अजिबात असा दावा नाही मला उत्तर सापडलेली आहेत किंबहुना प्रश्न अधिक अधिक तीव्र होत गेले आणि त्यामुळे इकडे आत येताना मला खूप आनंद वाटला कारण सर्च बद्दल मी ऐकलं होतं पण हिचं नाव शोधग्राम आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. कारण आपण जर आयुष्यभर शोध घ्यायला तयार आहोत तर कदाचित आपण कुठेतरी या अतिशय कठीण प्रश्नांचा खोल पातळीवरती आपण कदाचित आपण शोध घेऊ शकू. तर मी काय शिकलो याच्याबद्दल मला थोडं मी शेअर करतो.
तर मला असं वाटतं की माझं भाग्य आहे की मला खूप अत्यंत इंटेन्स अनुभव खूप जवळून पाहण्याची संधी मिळाली. एक वकील म्हणूनही मिळाली आणि ऍज अ फिल्म मेकर, ऍज अ टेलिव्हिजन डायरेक्टर म्हणून सुद्धा मिळाली. मी अशा गोष्टी पाहिल्या आहेत की ज्या पाहू नयेत. मी अशा अनेक महिलांच्या स्टोरीज ऐकल्या आहेत किंवा त्यांचं कथन ऐकलेलं आहे की ज्यांचा बलात्कार झाला, बलात्कार झाल्यानंतर समाजाने, डॉक्टरांनी, पोलिसांनी ज्या द्वेषाने, तिरस्काराने त्यांच्याबरोबर वागणूक झाली त्या स्टोरीज मी अशा महिलांच्या स्टोरीज ऐकल्या आहेत की ज्यांना वारंवार गर्भपात या कारणासाठी करावा लागला त्यांच्या पोटात असलेलं बाळ ही मुलगी होती. मी अशा स्टोरीज ऐकल्या आहेत की माणसं ज्यांना पेस्टिसाइड्स मुळे वर्षानुवर्षे पॉइजन करण्यात आलं आणि त्यांची मुलं अनेक बर्थ डिफेक्ट्स घेऊन जन्माला. आणि द मोर आय इन्व्हेस्टिगेटेड दीज स्टोरीज, जेवढा जास्त त्याचा अनुभव घेतला, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेवढं मला लक्षात आलं की आपण खूप खोलात पाहिलं तर या सर्व स्टोरीज मध्ये काही गोष्टी समान धागे आपल्याला सापडतात. तर लेट्स स्टार्ट. मी तीन इश्यूज तुमच्याबरोबर डिस्कस करतो. पहिला इश्यू आहे कन्याभ्रूण हत्या, फिमेल फिटिसाइड. हा केवढा मोठा विषय आहे तुम्हाला वेळ सांगण्याची गरजच नाही. आता आपल्या देशामध्ये जेंडर इम्बॅलन्स मुळे एक पूर्ण पिढी वाढतीये किंवा वाढलेली आहे की जिच्यातली कमीत कमी 5-10% पुरुषांना पार्टनर मिळणं शक्य नाही. कारण काहीच आहेत त्या पिढीतल्या एवढ्या मुली मारल्या गेलेल्या आहेत, विशेषतः पंजाब, हरियाणा, राजस्थानातील काही भागात, की आता तुम्ही करेक्ट करणं शक्य नाही. या पिढीचा तो काळ गेला. त्याच्यामुळे निर्माण होणारे जे अनेक पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत तुम्ही विचार करू शकता. प्रश्न हा आहे की कन्याभ्रूण हत्या कोण करतो. आपण अनेक वेळेला सिस्टीम बद्दल बोलतो, राजकारण्यांबद्दल बोलतो, पोलिसांबद्दल बोलतो, भ्रष्टाचाराबद्दल बोलतो. कन्याभ्रूण हत्या कोण करतो. शेवटचं कृत्य जरी डॉक्टरच्या हातातनं होत असेल तर निर्णय कोण घेत. तो निर्णय कोणी तुम्हाला बंदुकीच्या आघाताने घेण्यास मजबूर नाही करत, बरोबर. हा निर्णय आपला विवेक, सोपळ विवेक वापरून आपण घेत आहोत. आपण ठरवत आहोत की आपण आपल्या पोटच्या पोराला, पोरीला आपण फक्त या कारणासाठी तिचा गर्भपात करू की ती मुलगी आहे. आणि हे किती संख्येमध्ये झालेलं आहे तर कोट्यावधी अशा घरांनी असा निर्णय घेतलेला. आणि त्यात तुम्हाला ह्याचे स्टॅटिस्टिक्स माहिती असणारच, पण देर इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन फिमेल फिटिसाइड ऑन द वन हँड अँड एज्युकेशन अँड इन्कम. थोडक्यात काय, तर तुमचं शिक्षण, तुम्ही जेवढे जास्त शिक्षित असाल आणि तुमच्याकडे जेवढा जास्त पैसा असेल तेवढे जास्त चान्सेस आहेत की तुम्ही कन्याभ्रूण हत्या करा. थोडक्यात भारताचा जेंडर रेशो हा आदिवासींनी राखलेला आहे, हा या देशातील गरीब माणसाने राखलेला. तर मुद्दा हा आहे की हा आजार जो आहे, हा आजार आपला आजार, द
इलनेस इज इनसाइड सिव्हिल सोसायटी. सिस्टम त्याला कदाचित कानाडोळा करते पण सिस्टमने नाही निर्माण केलेला आहे, तो आपण निर्माण केलेला आहे. दुसरं उदाहरण देतो, खूप वेगळ्या क्षेत्राचं आहे पण मला हा विषय सब्जेक्टिव्हली खूप महत्वाचा वाटतो आणि तो आहे रोड सेफ्टीचा. भारतात भारताचा पहिला नंबर आहे इन नंबर ऑफ रोड फिटॅलिटीज फॉर एनी कंट्री इन द वर्ल्ड. सर्वात जास्त आपल्याकडे होतात. असं नाही आहे की आपल्याकडे सर्वात जास्त गाड्या आहेत. सर्वात जास्त जगातल्या गाड्या ऑब्व्हियसली USA मध्ये, पण सर्वात जास्त लोक मरतात की भारतात मरतात. केवढी मरत असतील तर आपल्यापैकी अनेक लोक कदाचित तालुक्याच्या ठिकाणावर सुद्धा आलेली असतील. तर तुम्ही विचार करा की भारतात खूप कमी अशी तालुक्याची ठिकाणं आहेत की ज्यांची लोकसंख्या ही 1 लाखापेक्षा अधिक आहे. बहुतेक तालुक्याची ठिकाणं 50,000, 40,000, 30,000, 60,000, 70,000. भारतात गेल्या वर्षी 1,38,000 लोक फेटल म्हणजे मेली आपल्या रोड्सवर रोड ऍक्सिडेंटमध्ये. WHO म्हणणं आहे की हा आकडा चुकीचा आहे, कारण याच्यामध्ये हॉस्पिटल डेथ्स इन्क्लुडेड नाही आहे. म्हणजे तुम्ही जागच्या जागी ठार झालात तरच तुम्ही, कारण हे पोलीस स्टॅटिस्टिक्स आहेत. तुम्ही जेव्हा हॉस्पिटलचे स्टॅटिस्टिक्स त्याला ऍड करतात तर ही संख्या जवळजवळ 2.5 लाखापर्यंत जाते. 2.5 लाख इज अ स्मॉल सिटी. दरवर्षी अ स्मॉल सिटी डाईज बिकॉज ऑफ अ ट्रॅफिक ऍक्सिडेंट, अ रोड ऍक्सिडेंट. आपण गाड्या कशा चालवतो थोडा विचार करा. आपण गाड्या कशा चालवतो? गाडी चालवत असताना आपली नंबर वन समजूती आहे की ट्रॅफिक रूल्स हे पोलिसांना पैसे खाण्यासाठी निर्माण केलेले आहेत. बरोबर, हेल्मेट घालणं हे पोलिसांना पैसे खाण्यासाठी म्हणून हेल्मेट घालावं लागतं. अन्यथा हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी आहे ही जाणीव आपल्यामध्ये नाही. गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणं आणि बोलत राहणं, पिऊन गाडी चालवणं, म्हणजे वी कॅन कीप ॲडिंग उदाहरण, या सगळ्यांमध्ये समान धागा काय की आपण आपल्यालाच स्वतःला मारत असतो. म्हणजे मी अनेक वेळेला असा एक प्रश्न विचारतो मीटिंगमध्ये आणि तुम्हाला आता विचारतोय की आपल्यापैकी किती जण अशी आहेत की एकतर तुमचे जवळचे नातेवाईक किंवा जवळचा मित्र मैत्रीण यांना एकतर फेटल रोड ऍक्सिडेंट किंवा सिरियस रोड ऍक्सिडेंट झालेला नाही. किती जण असतील की ज्यांच्या ज्यांना झालेला नाही, हात वर करा. आणि किती जण आहेत की त्यांना झालेला आहे, सर्वांचे हात वर घेऊ. म्हणजे ही अवस्था आहे की या देशात असं कोणीच नाहीये की जो विक्टिम नाहीये. तर एका बाजूला आपण विक्टिम आहोत या परिस्थितीचे आणि दुसऱ्या बाजूला ती परिस्थिती निर्माण करण्यात आपला काय हातभार आहे, आपल्या सवयी कशा आणि किती प्रमाणात जबाबदार आहे याबद्दल आपण पाहायला तयार नाही आहोत. मी मुद्दामून ह्याचं उदाहरण देतोय की इतकी खतरनाक गोष्ट आहे आणि तरी आपल्याला नाही वाटत की आपण आपल्या कृतीने बदलू शकतो. तिसरं उदाहरण मी घेतो नद्यांचं. नदी स्वच्छता, गंगा स्वच्छ करणे, अनेक प्रकारचे अभियान आपल्याकडे चालू असतात आणि त्याच्यावरती अब्जावधी रुपये डॉलर खर्च केले जातात. हल्ली मी वाचलं की ब्रिटनहून एक टीम आणण्यात आली आणि त्यांना विचारण्यात आलं की आम्ही इतक्या वर्षापासून गंगा साफ करण्यासाठी एवढे कोट्यावधी रुपये खर्च करत आहोत तर व्हाय इज इट नॉट सक्सेसफुल. तर त्यांनी म्हटलं की तुम्हाला गंगेला साफ करण्याची गरज नाहीये, तुम्हाला तुम्ही गंगा पल्यूट करणं बंद करा. ज्या क्षणी तुम्ही पल्यूट करणं बंद कराल ते वाहतं पाणी आप स्वतःला स्वच्छ करून घेईल. की पल्युशन आपल्या नद्यांचं कोण करतं तर अर्थात मोठे इंडस्ट्रीज करतात. पण केवढ्या मोठ्या प्रमाणात या नद्यांमध्ये वाहणारा जो कचरा आहे तो आपल्या घरात आलेला आहे,
सुई जे आहे ते आपल्या घरातून आलेलं आहे किंवा आपल्या अनेक धार्मिक कार्यक्रमामुळे निर्माण होणारा जो जे मॅटर आहे ते आपल्या नद्यांमध्ये सतत आपण घालत असतो. तर आपण एका बाजूला प्रत्येक नदीला मैया म्हणतो, माता म्हणतो, त्याचं पूजन करतो, पूजा करतो, अनेक गोष्टी करतो, पण ज्या गोष्टीला आपण पवित्र मानतो त्या पवित्र गोष्टीला सुद्धा आपण आपल्या कृतीने आपण त्याचा म्हणजे आपण त्याला नष्ट करत आहोत. तर या सर्व प्रश्नांचा म्हणजे मी उदाहरण आणि देऊ आपण सतत त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो, पण त्या सर्व उदाहरणांमागे एक मोठं सत्य जे उभं राहतं की फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत. आणि हे बोलणं सांगणं हे अत्यंत काय म्हणतात त्याला अप्रिय काम आहे. आणि मी हे जेव्हा म्हणतोय मी मीही त्याचा भाग आहे. मी किंबहुना जास्तच पापी आहे या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल. पण हे आपण जोपर्यंत एक समाज म्हणून आपला स्वतःचा चेहरा आरशात पाहण्यास आपण तयार होत नाही तोपर्यंत आपण आपला कोणताही प्रश्न सोडवू शकतो का, हा एक फार मोठा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. आणि आपला रिस्पॉन्स काय असतो अशा प्रश्नांबद्दल, आपला रिस्पॉन्स प्रायमरीली असतो की आपण या प्रत्येक प्रश्नासाठी आपण कायदा पास करतो, आपला चळवळ नाही उभी करत, लोकांना संघटित नाही करत. आपल्याला असं वाटतं की एकदा कायदा पास केला की कोणत्या ना कोणत्या तरी सरकारी खात्याची ती जबाबदारी झाली. म्हणजे कन्याभ्रूण हत्येचं उदाहरण जर पाहिलं तर या जगात कदाचित भारत हा पहिला देश असेल की ज्यांनी PCPNDT ऍक्ट सारखा ऍक्ट आपण 80 दशकात पास केला. म्हणजे केवढा पुरोगामी देश आहे. पण हा कायदा थायलंडमध्ये का पास नाही होत, चायनामध्ये पास का नाही होत, अमेरिकेत पास का नाही होत, फ्रान्समध्ये कन्याभ्रूण हत्येविरुद्ध कायदा का नाही आहे, कारण त्यांना गरज नाही. बरोबर. हुंड्याबद्दल आपण 50 कायदा पास केला. मी मुद्दामून थर्ड वर्ल्ड कंट्रीजचंही उदाहरण घेतोय, फर्स्ट वर्ल्ड कंट्रीजचंही उदाहरण घेतोय. कुंड्याविरुद्ध कायदा किती देशामध्ये असेल या जगात? खूप कमी, खूप कमी. असेल तर फार तर पाकिस्तान, बांगलादेश म्हणजे आपले भारतातलेच काही जुन्या भागात असला तर असेल. तर आपण प्रत्येक प्रश्नासाठी आपण कायदा पास करून आपण आपली जबाबदारी कोणत्या ना कोणत्या तरी शासकीय खात्यावरती घालतो आणि मग आपला विश्वास पक्का होतो कि हा प्रश्न सुटला. आणि तो सुटला नाही तर आपण म्हणायचं की तिकडे भ्रष्टाचार झाला. अरे पण तो जो भ्रष्टाचारी आहे तो भ्रष्टाचारी आपलं प्रतिबिंब करतोय. तो भ्रष्टाचारी समाजाचे जे काही नॉर्म्स आहेत, समाजाची जी काही मान्यता आहे त्याचं तो प्रतिबिंब करतो. त्यामुळे जर ट्रॅफिक इन्स्पेक्टर रोड सेफ्टी सिरियसली घेत नाही तर तो अशा कारणासाठी सिरियसली घेत नाही कारण आपण सिरियसली नाही घेत. कन्याभ्रूण हत्येबद्दल ऍक्शन अशा कारणासाठी घेतली जात नाही कारण समाजाची ही मान्यता आहे की हा अधिकार आहे तुमचा की तुम्हाला एक तरी मुलगा पाहिजे. मी तुम्हाला एकदम ऍज क्लोज टू आंखे देखी एका दुसरा प्रसंग सांगतो या संदर्भात. आमचा एक एपिसोड सत्यमेव जयतेचा हा सो कॉल्ड ऑनर किलिंगच्या बद्दल होता. ऑनर किलिंग म्हणून पण जिथे मुलगा आणि मुलगी वेगळ्या जातीची असल्यामुळे किंवा वेगळ्या धर्माची असल्यामुळे त्यांचं लग्न झाल्यानंतर मुलाला कधी मुला आणि मुलीला त्यांचा खून स्वतःचे आई वडील करतात. ही काय म्हणतात त्याला अतिशय रूढ परंपरा ही देशभर होते, महाराष्ट्रातही होते. एक प्रसंग झाला. बुलंदशहर नावाचं एक शहर आहे, दिल्लीपासून हार्डली 100 किलोमीटरच्या अंतरावर असेल. मुलगा मुलगी दोघेही मुसलमान होते
आणि पण ते त्यांच्यामधले वेगळ्या जातींचे होते. मुलीला म्हणजे मुलगी प्रेग्नंट असताना तिला खूप इच्छा होती की तिच्या आई वडिलांना भेटावं. मुलीला सोडायला आला, मुलाची हत्या करण्यात आली. त्या मुलाची आम्हाला ओळख होती. आम्हाला खूप म्हणजे आम्हाला धक्का बसला की असं दिन दहाडे दिवसा ढवळ्या पूर्ण म्हणजे मेन रोड वरती सर्वांच्या समक्ष झालेली हत्या. तर नॅशनल कमिशन ऑफ विमेन मधल्या काही महिला अशा अनेक महिला संघटनांच्या प्रतिनिधी आणि माझी पत्नी स्वाती जी सत्यमेव जयतेची को डायरेक्टर होती अशी आम्ही सर्वजण मिळून आम्ही बुलंदशहरच्या सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलिसांकडे गेलो. नाही नाही म्हटलं तरी आमच्या शोचा एक काहीतरी प्रभाव वजन हे सुद्धा आपण थोडं ध्यानात घेऊया. वरिष्ठांना ठाऊक होतं की आम्ही येत आहोत वगैरे. IPS ऑफिसर सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस जे तिकडे बसले होते त्यांनी म्हटलं की हे बघा तुम्ही आता एवढ्या आलात आम्हाला तुमचं ऐकावं लागेल. परंतु लड़का लड़की को उठा के लेके जाएगा और लड़की के माँ बाप हाथ के हाथ धरे बैठेंगे ऐसे तो हमारे यहां नहीं होता. आप समझ रहे मेरी बात. त्याची बेसिक त्याला स्वतः वाटत की हत्या करणं हा योग्य आणि अतिशय नैतिक रिस्पॉन्स आहे त्या प्रसंगाला. आणि त्याला अशा कारणासाठी वाटतं कारण ही इज रिफ्लेक्टिंग समाजाची मान्यता. म्हणजे आम्ही आमच्या प्रत्येक एपिसोडच्या शेवटाला एक प्रश्न विचारत होतो एक सामाजिक मन काय काय म्हणजे बघायला. आणि या एपिसोडला आम्ही असं विचारलं होतं की आई वडिलांच्या संमतीशिवाय जर मुला मुलीने लग्न केलं तर आई वडिलांनी हिंसा वापरू नये त्यांच्या विरुद्ध. एवढी साधी गोष्ट, हिंसा वापरू नये ही गोष्ट सुद्धा मी 50-50 50% लोकांना हु गिव्ह अ रिस्पॉन्स फेल्ट नेशन वाईड की इट इज जस्टिफाईड. शॉक होण्याचं काही कारण नाही आपल्याला ठाऊक आहे. म्हणजे सांगण्याचं या सगळ्या मुद्द्यांचं तात्पर्य हे की तुम्ही सामाजिक काम करण्यास आपण बाहेर पडत आहोत आणि आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, लाईव्हलीहूडचे प्रश्न आहेत, जेंडर जस्टिसचे प्रश्न आहेत आणि अनेक प्रोजेक्ट प्रकल्प प्लॅन्स आपण बनवत आहोत. मी तुमच्याबरोबर हे अशा कारणासाठी शेअर करतोय की माझं असं मत आहे आणि याच्याबद्दल आपण चर्चा करूया की हे सर्व प्रश्न आपल्याला जर यापैकी कोणताही प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थाने त्याबरोबर डील करायचं असेल तर आपल्याला हे वास्तव सर्वप्रथम मान्य करून पुढे जावं लागेल. आपण जर हे वास्तव मान्य करायला तयार नाही आहोत तर मग बदल कसा घडेल, कोणत्या प्रकारचा घडेल की फक्त ट्रान्झॅक्शनल बदल घडतील हा एक प्रश्न माझ्या मनात आहे. मी कोणाची इकडे टीका करू इच्छित नाही. मी स्वतः टीकेचा सर्वात मोठा टार्गेट आहे. मी माझ्या पाण्याच्या क्षेत्राचं उदाहरण देतो. विकेंद्रित जलसंधारण हे दुष्काळावरच शाश्वत हा उपचार आहे हे अनेक वर्षांपासून आपल्याला ठाऊक आहे. पण विकेंद्रित जलसंधारण का होत नाही थोडे ज्यांना कदाचित माहिती नसेल तेवढ्यासाठी थोडं रिपीट करतो. विकेंद्रित जलसंधारण म्हणजे गावात जो पाऊस पडतो त्याचा थेंबन थेंब अडवणं जिरवणं उरवणं हे विकेंद्रित जलसंधारण. त्याच्यासाठी पाणलोट विकास वॉटरशेड मॅनेजमेंट हे विज्ञान. वॉटरशेड मॅनेजमेंट हे ऍक्च्युली एका वाक्यात येतं संपूर्ण विज्ञान.
धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवायचं, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवायचं, थांबलेल्या पाण्याला पुरायला शिकवायचं. हे एका वाक्यात सगळं, बाकी सगळे त्याचे उपचार आणि डिटेल्स. हे इतर आपली पारंपरिक भिंत आहे. हे विलासराव साळुंखे यांनी 70s मध्ये पुण्यात केलं, 80s मध्ये राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारे यांनी केलं, आणि त्यानंतर अर्थात पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारात केलं, आणि काही डझनावर गावं या पद्धतीने त्यांनी त्यांचा प्राण्याचा प्रश्न सोडवला. आणि इतक्या वर्षांपासून ही कामं टिकलेली आहेत, त्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की हे सायन्स रोबस्ट आहे, हे विज्ञान परिणामकारक आहे. तुम्ही हे विज्ञान पाळलं तुम्हाला हा रिझल्ट मिळणारच. हे जर ठाऊक असेल तर शेजारचं गाव का नाही करत, त्याच्या शेजारचं गाव का नाही करत? 45,000 गावांच्या महाराष्ट्रामध्ये 45 उदाहरण सुद्धा आपण देऊ शकत नाही, ही परिस्थिती का? 25,000 दुष्काळी म्हणजे दुष्काळ प्रवण डीपीएपी गावं आहेत, त्या 25,000 गावांपैकी किती गावांनी केलेलं आहे आणि का करू नये, काय अडचण आहे? तर आपण खोलात जेव्हा जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं, आपण म्हणायचं तर शासनाला पुन्हा आपण दोष देऊ शकतो, परंतु पाणी कोणाचं, शेती कोणाची, माती कोणाची, गावकऱ्याची, शेतकऱ्याची, तो का करत नाहीये? तर सर्वात महत्वाचं कारण हे आहे की आपला समाज हा नावापुरता समाज आहे. इट्स अ फ्रॅक्चर्ड कम्युनिटी और इट्स अ कम्युनिटी ऑफ फ्रॅक्चर्स. इतक्या विविध कारणामुळे त्याच्यामध्ये फ्रॅक्चर्स आहेत. मग ते जात असेल, राजकीय पक्ष असतील, धर्म असेल, कोणाची जास्त शेती आहे, कमी शेती आहे, अनेक कारणामुळे हा याच्यामध्ये फ्रॅक्चर्स पडलेला हा समाज. आणि फ्रॅक्चर पडलेल्या समाजाला सामूहिक हित कशातच दिसत नाही. त्यामुळे पाणी ही नंबर वन, पाणी ही सामायिक संपत्ती आहे हे मान्य करायला आपण तयार नाही आहोत. पाणी ही वैयक्तिक संपत्ती आहे. माझ्या शेताखाली मी ट्यूबवेल अगोदर 200 फुटाला पाडली, मग 300, मग 400, मग 500, ही एक कॉम्पिटिशन चाललेली आहे. माणसांपेक्षा ट्यूबवेल असलेले जास्त गावं महाराष्ट्रामध्ये केवढ्या मोठ्या संख्येत आहेत हे तुम्हाला ठाऊक. तर जिथे प्रश्न फक्त सामूहिक प्रयत्नाने होऊ शकतो तिथे फक्त वैयक्तिक स्वार्थ काम करतोय. आणि हे फक्त शेतकरी करतोय असं नाही, मुंबई करता सर्वात वाईट, म्हणजे मुंबईकरापेक्षा आणि कोणीच वाईट नाही. की जो 100-150 किलोमीटर दूर, 200 किलोमीटर दूर वरनं पाणी चोरी करून आणतोय, म्हणजे मुंबईला अर्ध्याहून अधिक पाणी पुरवणारा भातसा धरणाच्या शेजारी राहणारा आदिवासी हा मैलोन्मैल फक्त एक म्हणजे एवढ्याशा पाण्यासाठी तो भटकत फिरत असतो किंवा ती भटकत फिरत असते. त्यामुळे पुन्हा मी कोणाला दोष देत नाही, मी एक आपल्या प्रवृत्तीबद्दल म्हणतो. तर हा प्रश्न कसा सुटेल मग? जर आपण पाणी हे माझ्यासाठी मी जास्तीत जास्त खेचणार हाच जर माझा अट्टहास असला, जिथे सर्वात कमी पाऊस पडतो तिकडे सर्वात जास्त ऊसाची शेती आहे ज्याला एवढं जास्त पाणी लागतं, हा प्रश्न कसा सुटणार? जिथे आपण एकत्र येऊन आपल्या पाणलोटाचं प्लॅनिंग करायला तयार नाही आहोत तिकडे हा प्रश्न कसा सुटणार? तेव्हा तुम्ही एखाद्या गावात वॉटरशेडचं काम करू शकता, छान करू शकता, योग्य डिझाईन करून योग्य एक्झिक्युशन करू शकता, पण ते किती दिवस टिकेल? कारण पाण्याचा पुरवठा वाढला आणि उपसा वाढला लगेच. तर गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे देर इज इनफ इन द वर्ल्ड फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट इनफ फॉर इवन वन मॅन्स ग्रीड, हा सुद्धा मुद्दा. पुन्हा त्या स्ट्रक्चरचं मेंटेनन्स कोण करणार? ते गाळाने भरणार, ते तुटणार फुटणार. जर त्या समाजाला वाटत नाही की हे आपलं आहे तर हे कसं होणार? तर पुन्हा सांगण्याचं तात्पर्य हे की हे सर्व प्रश्न काही फार कठीण प्रश्न नाही. एका बाजूला जर पाहायला गेलं तर कन्याभ्रूण हत्या म्हणा,
अल्कोहोलिझम म्हणा, अनेक प्रश्न आहेत, पब्लिक हेल्थचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न जगातल्या अनेक भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुटलेले प्रश्न आहेत. आणि आपल्या देशातही अनेक चांगल्या माणसांनी हे प्रश्न आपापल्या ठिकाणी त्यांनी सोडवलेले आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की भारतात कोणताच असा प्रश्न नाहीये जो सुटला नाही, पण तो स्केलवरती सुटला नाही. कुठे एका गावापुरता मर्यादित आहे, कुठे 10 गावांपुरता मर्यादित आहे, एका जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे. मोठ्या स्केलवरती आपण का करू शकत नाही? मोठ्या स्केलवरती करायचं असेल तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात अंतर्मुख व्हावं लागेल. आपल्याला हे मान्य करावं लागेल की या आणि अशा अनेक प्रश्नांच्या मागे आपण खूप मोठ्या प्रमाणात, 100% मी असं म्हणत नाही, पण फार मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण जबाबदार आहोत. आणि हा जो चेहरा आहे हा आपण आरशात प्रेमाने, माझं असं म्हणणं नाही आहे की आपण कोणावरती टीका करून किंवा त्याला तुच्छ लेखून कमी समजून असं अजिबात नाही, परंतु जेवढ्या प्रेमाने आपण स्वतःचा चेहरा पाहू आणि त्याच्यात बदल करण्याची गरज आहे ही जाणीव आपण निर्माण करू, तेव्हाच कुठे आपण कदाचित कदाचित आपण या देशाचे असे अनेक प्रॉब्लेम्स आपण अड्रेस करण्याची आपण सुरुवात करू. आणि या दृष्टीने आम्ही सत्यमेव जयते हा शो करता करता आम्हाला असं वाटू लागलं की हे कितपत खरं खोटं आहे आपण तपासूया. आपली ही जी थिअरी बनते आहे, घडते आहे, त्याला थोडं टेस्ट करूया. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं शो बंद करूया. कारण शोचा प्रॉब्लेम असा होत होता की नंबर 1 तो शो आहे, दर आठवड्याला तुम्ही नवीन एपिसोड घेता, नवीन विषय घेता, त्यामुळे पुढचा एपिसोड हा अगोदरच्या एपिसोडचा इम्पॅक्ट पुसतो, नवीन काहीतरी येतं आणि कशाचाच पाठपुरावा होतो. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण एका विषयावरती काम करूया, ऍज कम्युनिकेटर्स म्हणून काम करूया, पण एक विषय घेऊया. आणि तो विषय आम्ही ठरवला की आपण घ्यायचा तो पाणी. आणि पाणी घेण्यामागचं उद्दिष्ट हे होतं की पाण्याचा इम्पॅक्ट हा सर्व क्षेत्रांवर पडतो. कारण पाण्याशिवाय न शिक्षण शक्य आहे, न आरोग्य शक्य आहे, न लाईव्हलीहूड शक्य आहे, न जेंडर जस्टिस शक्य आहे, काहीही शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला पाण्यावरती जर काम करायचं असेल किंवा तुम्ही पाण्यावरती काम केलं तर या सर्व प्रश्नांना कुठे ना कुठेतरी एक मार्ग मिळण्याची शक्यता आहे. मी नाही म्हणतो की ते प्रश्न सुटतात, पण मार्ग मिळण्याची एक पॉसिबिलिटी ओपन अप होते. आणि त्याच्यावरती आम्ही रिसर्च केलं आणि रिसर्च केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ऍक्च्युली ना आपल्याला पाण्यावरती काम करण्याची गरजच नाही. आपण उगाच पाणी 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 म्हणतो. मुद्दा आहे समाज, मुद्दा आहे मन. आपण जर मन संधारण केलं तर जलसंधारण ऑटोमॅटिकली होईल. त्यामुळे आपला चॅलेंज आहे की आपण मनसंधारण कसं करू शकतो, आपण माणसांना एकत्र कसं आणू शकतो. तर ऍज कम्युनिकेटर्स मग आम्ही विचार केला की कसं करता येईल. आणि ऍज कम्युनिकेटर्स आम्हाला असं लक्षात आलं की मनसंधारण करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण त्याच्याबद्दल बोलू नये. कारण प्रबोधनासारखी सारखं बोधन तयार नाही. प्रबोधन एक तर लोकांना बोर करत आणि कम्युनिकेशन मध्ये आणि आमच्या आमच्या धंद्यामध्ये बोर करण्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा नाही. तुम्हाला पुन्हा काम नाही मिळणार. तेव्हा फिल्म मेकर आम्हाला पहिली गोष्ट शिकवली जाते की बोर करू नका, ऑडियन्स एंटरटेन ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की माणूस हा खऱ्या अर्थाने ऐकून शिकत नाही, बोलून तर नाहीच नाही, तो शिकतो तो फक्त आणि फक्त आणि फक्त करून. तर आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून मनसंधारण होऊ शकतं, तर त्यात आम्हाला जे शस्त्र सापडलं ते आमचं शस्त्र नाहीच आहे. ते खूप वर्षांपूर्वी या देशात एक खूप महान व्यक्ती होऊन गेली ज्यांचं नाव मला वेगळं सांगण्याची गरज नाही, जे म्हणाले की आपण श्रमदान केलं पाहिजे. आणि आपण श्रमदान जर केलं तर माणसं एकत्र जेव्हा घाम काढतील ना तेव्हा नकळत मनसंधारण नाही, नकळत अनेक भीती ज्या आहेत त्या तुटतील. आणि त्या
त्यामुळे आम्ही काही जुन्या गोष्टी घेतल्या आणि काही नवीन गोष्टी घेतल्या. जी नवीन गोष्ट घेतली की आम्ही स्पर्धा बनवली की आम्ही म्हणतो की याला थोडं आपण ग्लॅमरही घेऊया. आज क्रिकेटसाठी आय पी एल आहे, कबड्डीसाठी क्रिकेट लीग आहे, बॅडमिंटनसाठी आणि काहीतरी आय पी एल आहे, पण गावाच्या विकासासाठी कोणतं लीग आहे? गावाच्या माणसाला कधी असं वाटेल की अरे आपलं काम ना हे संपूर्ण जगासमोर आलं, आपला सन्मान झाला, आपल्याला मोठं करण्यात आलं, आपण हिरो बनलो, तर त्याच्यासाठी आपण एक कॉम्पिटिशन ठेवलं. आणि मुद्दाहून त्या कॉम्पिटिशनचा अवधी सुद्धा आपण कमी ठेवला, फक्त 45 दिवस, 8 एप्रिल ते 22 मे. आणि त्या कॉम्पिटिशनसाठी आम्ही अट दोन प्रकारच्या अटी ठेवल्या. पहिली अट ही होती की गावाला, ज्या गावाला भाग घ्यायचा त्यांना ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे. ग्रामसभा कशा घेतल्या जातात वगैरे हे सगळे लिमिटेशन मला माहिती आहे, परंतु आम्ही अत्यंत सिरियसली घेतो त्या ग्रामसभेला. आणि तो एक स्वतंत्र विषयच आपण करू शकतो की आपल्या स्पर्धेसाठी आपण ग्रामसभा व्हावी यासाठी आपण काय काय करतो. आणि दुसरी अट आपण ठेवली की गावाला 5 प्रशिक्षणार्थी पाठवावे लागतील ट्रेनिंगला. ते ट्रेनिंग मला वाटतं पाणी फाउंडेशनचं खरं कॉन्ट्रीब्युशन आहे की 4 दिवसांचं ट्रेनिंग असतं. ते ट्रेनिंग मध्ये 52 ऍक्टिव्हिटीज आहेत आणि एकही लेक्चर नाही. असं एकदाही होत नाही की ट्रेनर समोर येतो आणि भाषण करतो किंवा करतो. प्रशिक्षणार्थीपैकी किमान 5 किमान 2 महिला असाव्यात ही आपली अट असते. हजारो महिला पहिल्या प्रथम आपलं घर सोडून परक्या ठिकाणी जाऊन राहत आहेत की जे न त्यांचं माहेर, न त्यांचं सासर, न काही. आणि त्या ट्रेनिंग मध्ये आपण टेक्निकली आपण ट्रेन तर करतोच जलसंधारण किंवा पाणलोट विकासाबद्दल, पण त्याहून जास्त महत्वाचं म्हणजे की गावाला कसं एकत्र आणता येईल याबद्दल आपलं ट्रेनिंग असत. तो कॉन्फिडन्स आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मी हे म्हणतो की ते ट्रेनिंग परिपूर्ण आहे आणि आपल्याकडे काही जागेची काढली हा सगळा प्रोसेस, परंतु आम्ही खूप क्लिअर आहोत आणि हे वारंवार सांगतो की निसर्ग कमी अधिक प्रमाणात आपल्याला अगोदर जेवढं पाणी देत होता तेवढं पाणी निसर्ग आजही देतो, पण समाज ते भांड आहे की ज्या भांड्यात ते पाणी जमा होत. आणि समाज हा जेव्हा फ्रॅक्चर्ड होतो त्याच्यामध्ये जेव्हा भेगा पडतात तेव्हा जसं गळक्या वादळीत पाणी साचत नाही तसंच निसर्गाने दिलेलं पाणी हे आपण साचू शकणार नाही. त्यामुळे आपला चॅलेंज हा सीसीटी बांधणं आणि दगडी बंधारा बांधणं आणि मातीचा बंधारा बांधणं हे नाही. आपलं चॅलेंज हे लोकांना एकत्र आणणं, एक टीम खऱ्या अर्थाने निर्माण करणं की जिला वाटतं की हे आपलं सामूहिक हित आहे आणि हे सामूहिक हित साध्य करण्यासाठी आपल्याला हा समूह याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला बंधुभाव निर्माण करण्याची गरज आहे. म्हणजे भारत हा एक खूप युनिक देश आहे. माझ्या माहितीप्रमाणे जगात आणि कोणताही दुसरा देश नाहीये की जिथे प्रत्येक पाठ्यपुस्तकात लिहिलेलं असतं की सोयंसो माझा देश आहे, सारे म्हणजे सारे भारतीय माझे बांधव आहे. हे आपण का लिहितो? हे आपल्या कन्या भ्रूण हत्येच्या कायद्यासारखे आहे. इतर देशामध्ये का नाही आणि आपल्याकडे का आहे? जिथे बंधुभाव नाहीये तिथे तुम्हाला हे पाठांतराने निर्माण होणार आहे का? पाठांतराने फक्त ढोंगीपणा निर्माण होतो की आपण संविधानात लिहिलेलं आहे जस्टिस लिबर्टी इक्वालिटी फ्रेटर्निटी, पण ऑन द ग्राउंड किती जस्टिस, ऑन द ग्राउंड किती लिबर्टी, किती इक्वालिटी, किती फ्रेटर्निटी. आणि हे आपण पिढ्यानपिढ्या हेच चालू ठेवतो. लिहिलेलं एक करायचंय, लिहिलेलं एक करायचंय. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण आपला प्रयत्न हा उलट असला पाहिजे. आपण काही लिहू आहे आणि आपण काही प्रबोधन करूया, आपण निव्वळ एक कृती ठेवूया आणि ती कृती
गावकऱ्यांना कदाचित एक सत्य त्यांना त्याच्यातनं प्राप्त होईल किंवा कदाचित होणार नाही, आपण बघूया काय होतं. आणि ती कृती होती श्रमदान. आणि श्रमदान खरोखर ती जादूची छडी ठरली की ज्यामुळे गावं एकत्र आली. म्हणजे अनेक लोकांनी आम्हाला मूर्खात काढलं की या काळात कोण श्रमदान करतं आणि एक पोकलेन आणि एक जेसीबी जेवढं काम करतं हे तुमच्या 30 दिवसाच्या श्रमदानाचं काम हे एका तासात पोकलेन करतं. पण आम्ही ठाम राहिलो. कारण आम्ही म्हणालो की या चळवळीचा कणा हा माणसाच्या पाठीचा कणा असेल, पोखलेनचा कणा असणार नाही. कारण जेव्हा माणूस जागा होतो तेव्हा मग तो पोखलेन पण आणेल, तो जेसीबी पण आणेल, तो कामही करेल. पण तो जर एक नसला, एकमेकांबद्दल प्रेम नसलं, तर यापैकी तुम्ही कितीही पोखले दिले, कितीही जेसीबी दिले तरी ते तात्कालिक आहे. आणि झालं असं की आपल्या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षी आपण 3 तालुक्यात घेतलं, दुसऱ्या वर्षी आपण 30 तालुक्यामध्ये घेतलं आणि यंदा आपण 75 तालुक्यामध्ये करणार आहोत. तर गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये म्हणजे 2 वर्ष आपण जर एकत्र केली तर गावकऱ्यांनी त्यांच्या प्रयत्नातून 10,000 कोटी लिटर एवढी पाणी साठवण क्षमता निर्माण केली आणि शेकडो गावं पाणी झाली. म्हणजे आपल्याकडे अशी होती परिस्थिती पहिल्या वर्षी की ट्रेनिंगसाठी मला विदर्भाच्या लोकांना हिवरे बाजारमध्ये न्यावं लागलं, कारण विदर्भात प्रॉपर मॉडेल गावं नव्हती. आज मी अभिमानाने सांगू शकतो की विदर्भात 22 आपले ट्रेनिंग सेंटर्स आता ऑलरेडी या घडीला उभे आहेत आणि 1 तारखेपासून तिकडे ट्रेनिंग सुरू होणार आहे. आणि 22 अशी गावं आहेत की जी पूर्णपणे पाणीदार झालेली आहेत आणि ती पाणीदार स्वकष्टाने झालेली आहे. आणि यंदा आपण 75 तालुक्यामध्ये जी स्पर्धा घेत आहोत त्याच्यामध्ये आपला अर्ज 2 पार्ट्समध्ये असतो. तर फर्स्ट पार्ट त्याच्या अर्जाचा 7,266 गावांनी आपल्याला अर्ज दिलेला आहे. म्हणजे 1,00,000 लोक एका तऱ्हेने जी नॉर्मल रॅशनॅलिटी आहे ती सोडून काम करत आहेत. म्हणजे ही युनिक स्पर्धा आहे अशा अर्थाने की पाणी फाउंडेशन एकाही गावाला एकही पैसा देत नाही. ही फंडिंग वरती आधारित नाही, ही गावं ठरवत आहेत की त्यांना भाग घ्यायचं. जर एखाद्या गावाला भाग घ्यायचा नाही तर काही अडचण नाही, आम्ही निव्वळ त्यांना आमंत्रण देतो. त्यांना ठरवायचंय की त्यांना याच्यात भाग घ्यायचा आहे. तर त्यातून आपल्याला काय संदेश मिळतोय, त्यातून आपल्याला हा संदेश मिळतोय की फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये तीच लोक जे एका बाजूला मी अनेक नेगेटिव्ह गोष्टीबद्दल बोलत होतो त्यांच्यामध्ये एक इच्छा आहे की या सगळ्यातनं आपण स्वतःला काढून कुठेतरी खूप उच्च पातळी त्यांनाही गाठायची. निव्वळ त्याच्यासाठी प्लॅटफॉर्मची गरज होती, त्यांना मदतीची गरज नव्हती, त्यांना पैशाची गरज नव्हती, त्यांना गरज होती स्वतःमधली ताकद ओळखण्याची. आणि जेव्हा त्यांना एक संधी मिळाली स्वतःची ताकद ओळखण्याची तेव्हा त्यांची जी निर्मिती क्षमता आहे ती निर्मिती क्षमता कोणत्याही कॉर्पोरेटच्या CSR पेक्षा, शासनाच्या योजनेपेक्षा, कोणत्याही संस्थेपेक्षा अनेक सर्वांपेक्षा अनेक 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 पटीने जास्त ठरलेली आहे. आणि यातनं मला वाटतं की आपण कोणत्याही क्षेत्रात काम करणार असो, वेदर इट इज हेल्थ, वेदर इट इज एज्युकेशन, वेदर इट इज जे काही क्षेत्र असेल त्यात मला वाटतं की यातनं खूप काही कदाचित प्रत्येकाला यातनं घेता येईल की आपण देण्यापेक्षा कोणाला तरी सुधारण्यापेक्षा आपण निव्वळ एक आरसा आणि संधी जर दिली तर कदाचित आपण त्यांच्याकडनं खूप जास्त शिकू ॲज कम्पेअर टू त्यांना शिकवण्यापेक्षा. आणि मला खरोखर हा जो प्रवास राहिलेला आहे रोज मी शिकतो. म्हणजे इतक्या इनक्रेडिबल घटना सतत घडत असतात. आता आपली ट्रेनिंग सेंटर्स जी उभी राहत आहेत, आपण अशा गावामध्ये ट्रेनिंग सेंटर्स करतो की ती गावं आहेत, ती ट्रेनिंग नाही, ट्रेनिंग सेंटर्स नाही आहे. तिकडे ना प्रॉपर हॉल आहे ना काही आहे ना काही आहे, राहण्याची सोय नाही आहे. 60 माणसं येणार आहेत जी सतत 2 महिने राहतील. त्याच्यासाठी लोक राहती घरं खाली करतात. मी विचार करतो की मुंबईत राहतो मी खेळ असतं का,
मला नाही वाटत की मी केलं असतं, माझं घर मी रिकामं नक्कीच नाही नसतं केलं. तर ही जी प्रचंड निर्मिती क्षमता लोकांमध्ये आहे त्याचा आपण कुठे कुठे आपण वापर करू शकतो. मला वाटतं याचा शोध कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाने कदाचित घेता येईल आणि बघा इफ इट इज युजफुल, याच्यामधून काहीही आपल्याला नेण्यासारखं आहे का. कारण मला वाटतं की आपलं जे जुनं पॅराडाईम होतं ना त्याच्यापासून थोडस वेगळं कदाचित विचार करण्याची वेळ आली की आपण कोणताही प्रश्न जर आपल्याला स्केलवरती सोडायचा असेल तर आपण तो प्रश्न आज का आहे याचा शोध घेणं महत्वाचं आहे आणि त्याचा शोध घेतल्यानंतर आपण कोणता बदल लोकांच्या बिहेवियरमध्ये केल्याने तो प्रश्न स्केलवरती सुटू शकतो. मला वाटतं याच्याबद्दलही विचार करण्यासारखं आहे. मी माझा मला जे बोलायचं होतं ते मी दोन भागात वाटलं होतं. मला मी फिल्म मेकर असल्यामुळे मला इकडे इंटरव्हल पॉईंट घ्यावासा वाटतो फॉर क्वेश्चन्स अँड टू हॅव अ डिस्कशन की आपण आर वी ऑन द सेम पेज मग मी पुढे जातो.